आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त ज्यांचे नुकतीच कल्याण डोंबिवली आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली, आज त्यांची भेट घेण्यासाठी आणि कल्याण पूर्वेचे जेवढ्या समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या आयुक्तांना इथं भेटतो आहे, आज नवीन आयुक्त आले तर त्यांना त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी आम्ही इथं सगळे कल्याण पूर्वेचे सगळे नगरसेवक आलेलो होतो. कल्याण पूर्वेचे प्रामुख्याने जे इन्फ्रास्ट्रक्चर जे गेले अनेक वर्षापासून जो बॅकलॉग आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना अवगत करून दिलं. कल्याण पूर्वेमध्ये पाण्याची समस्या आहे त्या संदर्भामध्ये त्यांना विषय त्यांच्यासमोर मांडला. त्याचप्रमाणे जे कचऱ्याची समस्या ज्या पूर्ण कल्याण डोंबिवली या शहरामध्ये आहे आणि प्रामुख्याने कल्याण पूर्व या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे, कर्मचाऱ्यांचे असलेले अभाव आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जे कर्मचाऱ्यांची 10-10 कर्मचारी साफसफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे त्या ठिकाणी फक्त 2 किंवा 3 कर्मचारी येऊन साफसफाई करतात, त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये असलेली दुर्गंध, त्यामुळे हे सगळं त्यांच्यासमोर आम्ही मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी ही अपेक्षा घेऊन आम्ही सगळे नगरसेवक इथं त्यांची भेट घेतली.